नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शेवटच्या दिवशी महापालिका तिजोरीत 5.50 कोटी मिळकत कर भरणा. मिळकत कर भरण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथील केंद्रावर मोठी गर्दी. सर्व्हर स्लो असल्याने मिळकतदार हैराण. मुदत वाढविण्याची केली मागणी. सिमेंटचा बल्कर पलटी होऊन चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना. आणि चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला लागली अचानक आग. आगीत स्कूटी जळून खाक. रामलाल चौकानंतर नीलम नगर रोडवर घडली दुसऱ्यांदा घटना. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. मिळकत कर भरण्याच्या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 5.5 कोटींची रक्कम जमा झाली असून सर्व्हर स्लो झाल्याने कर भरण्यासाठी मुदत वाढीची मिळकतदारांकडून आग्रही मागणी केली जात आहे. सोलापूर महापालिकेच्या सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील मिळकत करामध्ये 5% व ऑनलाईन भरल्यास 6% देण्यात येणारी सवलत ही 31 ऑगस्ट 2023 अखेरच असून गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मिळकतदारांनी हुतात्मा स्मृती मंदिर येथील केंद्रावर कर भरण्यासाठी काल मोठी गर्दी केली होती. सर्व्हर स्लो असल्याने मिळकतदार हैराण झाले होते. मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. सवलतीचा कालचा शेवटचा दिवस असल्याने कर भरण्यासाठी मिळकतदारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र सर्व्हर स्लो असल्याने अनेक जण हैराण झाले होते. ऑनलाईन भरण्यासाठी अडचणी येत असल्याने मिळकतदारांनी संताप व्यक्त केला. यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. नागरिक कर भरत असतील तर महापालिका प्रशासनाला थोडी मुदतवाढ देण्यास काय हरकत आहे? प्रशासनाला कर नको आहे का असा प्रश्नही मिळकतदारांमधून उपस्थित केला जात आहे. शेवटच्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत 5.50 कोटी मिळकत कराचा भरणा महापालिका तिजोरीत झाला असल्याची माहिती महापालिका सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांनी दिली. मिळकतदारांची कर भरण्यासाठी उशिरापर्यंत गर्दी असल्याने एकूण अंतिम आकडा समजू शकला नाही. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्यापोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर संकलन विभागाकडून कर वसुली मोहीम नियोजनपूर्वक राबवण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या विविध कर संकलन केंद्रांवरही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील थकीत मिळकतदारांच्या मालमत्ता सील करणे, बोजा चढवणे तसेच खुल्या मिळकतींचा जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1 सप्टेंबरपासून थकीत रकमेवर पहिल्या 6 महिन्याच्या बिलावर दरमहा 2% दंडाची आकारणी लावण्यात येणार आहे. जे मिळकतदार थकबाकीसह चालू वर्षाचा कर भरणार नाहीत अशा मिळकतदारांच्या मालमत्तांची अटकावणी अर्थात सील करणे, बोजा चढवणे तसेच खुल्या मिळकतींचा जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. सोलापूर शहरात 2,47,974 मिळकती आहेत. शहरातील एकूण मिळकतदारांपैकी सुमारे 1,86,125 मिळकतींना बिलांचे वाटप झाले तर मालमत्ता कर विभागासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाद्वारे सध्या युद्ध पातळीवर मिळकतींचा सर्व्हे देखील सुरू आहे. यानुसार आतापर्यंत सुमारे 1,37,950 मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. नळ आकारणीसह नव्या मिळकत करवाढीनुसार चालू सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मागील 350 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट मालमत्ता विभागाला देण्यात आले आहे. शिवाय जुन्या थकबाकीला धरून हे एकूण उद्दिष्ट 743,51,12,32 रुपयांचे आहे. 31 ऑगस्ट पर्यंत 85 कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत गोळा झाला आहे. कर भरण्याच्या अंतिम दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत 5.5 कोटी रुपये कर भरणा महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. सोलापूर शहराचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून आमदार प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केलेला बॅनर महापालिका प्रशासनाने अखेर हटवला.
सोलापूर शहरातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याने तसेच CWC बॉडीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने आता शहरात विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मध्यंतरी काँग्रेस भवन समोर प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केलेला बॅनर लावला होता. याच बॅनरवर प्रणिती शिंदेंनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नव्या बॅनरची चर्चा शहरात सुरू आहे. 4 सप्टेंबर रोजी देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनरबाजी केली जात आहे. याच बॅनरवर पुन्हा एकदा आमदार प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार असा उल्लेख केल्याने शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एकमेव विरोधी आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांचा लढाऊ बाणा विधानसभेतून थेट लोकसभेच्या संसदेत जावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात असल्यामुळेच अशा आशयाचे फलक शहरात लावले जात आहेत असे सूर आता शहरात आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमटत आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टर बाबत तात्काळ कारवाई करत सदरचा पोस्टर काही तासात हटवल्याचे दिसून आले. दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ असल्याचे प्रतिपादन शिवपुत्र स्वामीजी यांनी व्यक्त केले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त 250 विद्यार्थिनींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. सोलापूर शहरातील शतेषु जायते शूर म्हणजेच 100 जणात 1 जण शूर असतो, सहस्त्रेषु पंडित म्हणजे 1000 जणात 1 ज्ञानी असतो, वक्ता दशसहस्त्रेषु म्हणजे 10,000 जणात 1 असतो, दाता भवती वा नवा म्हणजे इतक्या जणात दाता असतोच असे नाही, म्हणजेच दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ आहे. मात्र सुदैवाने समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे हे दाता आपल्याजवळ आहेत असे प्रतिपादन श्री बसवारूर मठाचे शिवपुत्र स्वामीजी यांनी केले. उद्योगपती व समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव विजयांच्या माध्यमातून रक्षाबंधनानिमित्त किंगनाळकर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील 250 विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्योजिका वैशाली सुरवसे, केंगनाळकर प्रशालेचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, सचिवा कविता केंगनाळकर, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सह कोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रारंभी राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 250 विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले. शिवपुत्र स्वामीजी पुढे म्हणाले, दातव्यम भोकतव्यम सती म्हणजे दान केले पाहिजे आणि घेणाऱ्याने घेतले पाहिजे. विभवे संचयऊ न कर्तव्यम म्हणजे संपत्तीचे संचय करू नये. पश्चेह मधुकरीणा संचितम म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये मधाचे संचय करते पण तो मध मात्र दुसराच खातो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंगनाळकर प्रशालेचे प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, मेहुल भुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्ये पण म्हटलं होतं हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण काय म्हणजे दान करणे, परोपकार करणे हेच खरं हाताचं आभरण आहे. त्याचबद्दल काही सुभाषित असं सांगितले, दानम प्रियवाद सहितम, दान असं करायचं नाही की हे घे असं नाही करता. काही लोक श्रीमंत असतात बघा असं साहेब फेकत असते पण आपल्या हितात तसं नाही. तुमच्या हातात प्रेमाने काय म्हटले, प्रियवाद सहितम प्रेमाने बोलत, तुम्ही घेणारे तयार आहेत म्हणून तरी आम्ही काय करतो, तुम्हीच नसले असते तर आम्ही कुठनं दिलं असतो, त्यामुळे तुम्ही घेणारे आमच्यापेक्षा मोठे आहेत ह्या भावाने देते. म्हणजे कसं, देणाऱ्याचा हात खाली व्हायला पाहिजे आणि घेणाऱ्याचा हात वर यायला पाहिजे. म्हणजे घेणारा आपल्यापेक्षा मोठा आहे ह्या भावाने देणारे आपल्या सुरुवातच्या परिवारात असं मी सांगतो. संतोष शिंदे खून खटल्याप्रकरणी कारंडे कुटुंबीय 11 वर्षांनंतर निर्दोष मुक्त झाल्याची माहिती आरोपींचे वकील ऍडव्होकेट धनंजय माने यांनी दिली.
मोहोळ तालुक्यात गाजलेल्या संतोष शिंदे गुरुजी खून खटल्यातील कारंडे कुटुंबियातील 6 जणांची तब्बल 11 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली. सोलापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 1 मार्च 2012 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष शिंदे गुरुजी यांचा मृतदेह सोलापूर पुणे महामार्गावर कचरे पेट्रोल पंपासमोर आढळून आला होता. तेथेच त्यांची दुचाकी मिळून आली. यानंतर त्यांचे बंधू सौदागर शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष शिंदे गुरुजी दुचाकीवरून सारोळे गावी येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तपासादरम्यान भारत सोपान कारंडे राहणार सारोळे यांनी 13 जुलै 2012 रोजी जबाब देऊन संतोष शिंदे गुरुजींचा मृत्यू अपघाती नसून त्यांचा खून सौंदणे कटक जवळील कदम वस्तीवर उसने दिलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून आलेल्या वैमनस्यातून सिद्धराम बाजीराव कारंडे व त्याचा जावई अंकुश कदम, मुलगी स्वाती कदम, जावयाचा भाऊ केशव कदम व नातेवाईक संतोष काळे आणि शोभा डोंगरे यांनी कोयता, गज, काठी व इतर हत्यारांनी मारून खून केल्याचे याबाबत म्हटले होते. त्या आधारे सिद्धराम कारंडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तपासांती दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान आरोपींचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी हा खटला म्हणजे फौजदारी कायद्याचा सरळ सरळ दुरुपयोग करून आपल्या विरोधकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून कसा त्रास दिला जातो याचे तंतोतंत उदाहरण आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अपघाताचे प्रकरण खुनात बदलण्यात आले होते. घटनास्थळाचा पंचनामा आणि वैद्यकीय पुराव्यांवरून शिंदे गुरुजींचा मृत्यू अपघाती असल्याचे सिद्ध होते. आरोपींशी पूर्व वैमनस्य असलेल्या खोट्या साक्षीदारांच्या असंभवनीय आणि अनैसर्गिक साक्षीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट धनंजय माने यांनी केला. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट विकास मोठे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट नागेश गायकवाड यांनी काम पाहिले. खोटा खटला दाखल केल्याने 11 वर्ष झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल व बदनामी केल्याबद्दल आरोपींतर्फे फिर्यादी व साक्षीदार यांच्याविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील सारोळ येथील संतोष शिंदे गुरुजी यांच्या खून प्रकरणी त्याच गावातील सिद्धराम करंडे, त्यांचे जावई अंकुश कदम, मुलगी स्वाती कदम, संतोष काळे, केशव कदम आणि शोभा डोंगरे या 6 जणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ रेखा पांढरे यांच्या न्यायालयातून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला कशा रीतीने फौजदारी केस करून त्रास दिला जातो आणि फौजदारी कायद्याचा दुरुपयोग केला जातो याचा हे खटला म्हणजे एक उदाहरण आहे. वास्तविक पता संतोष शिंदे गुरुजी यांचा सोलापूर पुणे हायवेवर 1/3/2012 रोजी मोटरसायकल घेऊन गावीकडे येत असताना कचरे पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झालेला होता. तशा सर्व नोंदीसुद्धा पोलीस स्टेशनला झालेल्या होत्या. पंचनाम्यातसुद्धा सर्व दिसून येत होतं. परंतु नंतर या प्रकरणात केवळ आरोपीला त्रास देण्यासाठी भारत करंडे याने एक जबाब दिला की सौंदर्य कटेते. चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक आग लागली. या आगीत स्कूटी जळून खाक झाली असून या आठवड्यात रामलाल चौकानंतर नीलम नगर रोडवर दुसऱ्यांदा घटना घडली आहे. सध्या राज्यामध्ये तसेच देशामध्ये इलेक्ट्रिक बाईकला प्राधान्य दिले जात आहे. पेट्रोलच्या गाड्यांना तोड देण्यासाठी शहरात इलेक्ट्रिक बाईक दाखल झाल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रिक बाईक आता घातक ठरत आहेत. सोलापूर शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला आग लागल्याची घटना घडली आहे. आठवड्यात अगोदरच रामलाल चौक या ठिकाणी ही आगीची घटना घडली होती. त्या आगीत इलेक्ट्रिक वाहन चालकाचे 25 लाखांचे नुकसान झाले होते. दरम्यान अशीच घटना आता पुन्हा एकदा घडली आहे. नीलम नगर रोडवर चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक आग लागल्याने इलेक्ट्रिक स्कूटी जळून खाक झाल्याचे दिसून आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. दुर्घटना
सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर नेमका औज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पलटी झाला. काही वेळापूर्वीच हा अपघात झाला असून त्या सिमेंट बल्करखाली 4 ते 5 चिमुकले चेंगरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महसूल कर्मचाऱ्यांना 2 महिने झाले वेतन मिळालेले नाही. वेतन न मिळाल्यास कर्मचारी संघटना गुरुवार 7 सप्टेंबर पासून प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली. महसूल कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे वेतन मिळालेले नाही, त्यामुळे अनेकांचे घरभाडे आणि बँकेचे हप्ते थकले असून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घराचे अर्थचक्र सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आर्थिक नियोजन कोलमडल्याने घरच्या लक्ष्मीसोबत अनेकांचे वाद सुरू असल्याची माहिती काही कर्मचारी देत आहेत. रेशन घरभाडे आणि बँकेच्या हप्त्यांसाठी कर्मचारी पतसंस्थेकडे तातडीच्या कर्जासाठी अनेकांचे अर्ज आले आहेत. तसेच वेतन प्रश्नी कर्मचारी संघटना 7 सप्टेंबर पासून आंदोलन करणार आहेत. दरम्यान या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी शोमा पवार यांच्याकडून माहिती घेतली असता शासनाकडून वेतनासाठी येणारे अनुदान कमी प्रमाणात येत असल्याने वेतन होत नाही. 10 ते 50 हजार रुपये तातडीच्या कर्जासाठी 100 हून अधिकांनी अर्ज केला. वेतन नियमित वेतन मिळत नसल्याने अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत. त्यात नायब तहसीलदार अव्वल कारकून लिपिक शिपाई असे 1400 अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. वेतनासाठी कर्मचारी संघटना गुरुवार 7 सप्टेंबर पासून प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितली. मी शंतनू गायकवाड, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष. गेल्या 2 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा, शिपायापासून ते नायब तहसीलदार, तहसीलदार डिप्टीपर्यंत कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही आहे. त्यामुळं प्रत्येकाला बँक लोन आहे, किराणा मालाची उधारी आहे, या अशा विविध गोष्टीमुळं कर्मचाऱ्यांना नाहक बँकेची पेनल्टी भरावं लागत आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना हा सावकाराकडनं पैसे व्याजाने घ्यायचे प्रसंग आलेला आहे. काही कर्मचारी पतसंस्थेमधनं तातडीचं कर्ज 14% व्याजदाराने घेऊन आपला प्रपंच चालवत आहे. म्हणून गेले 2 महिन्यापासून मग संघटनेच्या वतीनं वारंवार विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय, अधिकाऱ्याशी मी संपर्क साधून अनुदान लवकरात लवकर प्राप्त करून द्यावं म्हणून वारंवार विनंती केली. पण सोलापूर जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांसाठी 2 महिन्याच्या वेतनासाठी जवळजवळ 22 कोटी रुपये लागतात. पण काल पाकणी तालुका उत्तर सोलापूर ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिला ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकदा तक्रारी करूनही काहीच कारवाई न झाल्याने महिला सदस्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. पाकणी तालुका उत्तर सोलापूर ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार झाल्याची महिला ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकदा तक्रार करूनही काहीच कारवाई न झाल्याने महिला सदस्यांचे आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गावात एकही नवीन कट्टा बांधला गेला नाही, तसेच कोणत्याही कट्ट्याची दुरुस्ती देखील केलेली नाही. असे असताना त्यासाठी 3 ते 4 लाखांची बोगस बिले काढण्यात आली आहेत. गावाला पाणीपुरवठा, विहिरीतील गाळ काढण्याचे काम पोखलन मशीनद्वारे 10 तास इतक्या वेळात करण्यात आले असून दर तासाला जास्तीत जास्त 3500 प्रमाणे त्याचे बिल फक्त 35,000 इतके होते. सदर काम चालू असताना अनेक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु संबंधित पाणीपुरवठा खात्याचे इंजिनियर व अधिकारी यांच्याशी संगनमत करून सदर कामाचे 2,48,000 रुपये इतके अवाजवी बिल अदा केलेले आहे. आरओ प्लांट दुरुस्तीसाठी प्रत्यक्षात फक्त 90,000 रुपयेपर्यंतचा खर्च केलेला आहे, परंतु याचे 4,17,600 इतके जास्तीचे बिल अदा करण्यात आले आहे. एकही हायमास्ट हा पूर्णपणे नादुरुस्त झाला नव्हता.
एखाद दुसरा नादुरुस्त फोकस बदलण्यात आलेला आहे. सर्वांच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्षात 20 ते 25 हजार इतका खर्च करण्यात आलेला आहे, परंतु त्याचे बिल 98,390 रुपये इतके अदा केले आहे. सर्वांच्या व ग्रामसेवकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता उपअभियंता पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उपअभियंता यांच्याशी संगनमत करून कामे न करता त्याची बोगस बिले काढून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केलेले आहे. पाकणी तालुका उत्तर सोलापूर या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची कामे न करता तसेच केलेल्या कामाची भरमसाठ बिले काढून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केलेले आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे प्रत्यक्ष भेटून व लेखी स्वरूपात तक्रार केलेल्या आहेत, परंतु त्यावर योग्य ती कारवाई अद्याप झालेली नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे महिला सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासाठी लढत आहोत, पण आमच्या बाजूने कोणीच दाद द्यायला तयार नाही. आम्ही प्रशासनाकडे गेले, 2 महिने झालं की आमची निवेदन देत आहोत. ग्रामपंचायत 8 महिने झालं ग्रामपंचायतचं इलेक्शन होऊन, तेव्हापासून सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी आम्हाला मजूर दाखवलेला नाही आहे. रोजची ते तारखेत जपून दाखवलेली नाही आहे. आम्ही वेळोवेळी पंचायत समितीला तक्रार करून देखील अजून आम्हाला ते दाखवलेलं नाही आहे, हिशोब वगैरे कुठलाही. आणि पूर्ण आमचे 3 सदस्य आहेत, सगळ्याला अंधारात ठेवून त्यांच्या वडील काय केले कुठलीही कामं काही नाही. खूप वाद घातल्यानंतर मागच्या महिन्यापासून आम्हाला त्यांनी मस्टर वगैरे आमच्या समोर आणले नाही, तर कशा प्रकारचे मस्टर असते. आम्ही सगळे शिकलेले सदस्य असून सुद्धा आम्हाला त्यांनी दाखवायला जबाबदारी धरत नाही. ते म्हणते तुम्ही महिला आहे ते तुम्हाला काय करते, तुम्हाला काय करायचे. ग्रामसेवक जर घेऊन आले तर ग्रामसेवकला म्हणते चल ठेव त्या, त्यांना काय दाखवायची गरज आहे. ह्या भाषेत आम्हाला त्यांचं उत्तर आहे. आम्हाला ते कॅश बुक वगैरे काही सुद्धा त्यांनी दाखवले नाही. आम्ही त्यांना लेखी मागणी केली स्टॅम्प वरती की आम्हाला त्या दाखवा म्हणून, तरी अजून त्यांनी आम्हाला ते पण दाखवलं नाही. आणि गावात आमच्या लेखी कट्टा केलेला नाही किंवा दुरुस्त केलेला नाही, तरी त्याचं 3 ते 4 लाखाची बोगस बिलं काढली. अधिकारी ज्यांनी म्हणजे MB बनवली होती तेच अधिकारी तिथं चौकशीला आले, आणि तिथं जाताना अहवाल द्या म्हणलं तर त्यांचा अहवाल 1 महिन्याने आला, तर त्या अहवालात त्यांनी 3 लाखाचं बिल काढलेलं आहे आणि उत्तर उडाऊ बीच दिलेलं आहे. असं सांगितलं आहे की ती कट्टा नाही म्हणून. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय अजिंठा येथे रक्षाबंधनानिमित्त घेण्यात आलेल्या उपक्रमात बालगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रंगीबेरंगी धाग्यापासून विविध प्रकारच्या राख्या बनवल्या होत्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच शाळेत घेण्यात आलेल्या एक धागा रक्षा का या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मुलांना राखी बांधून त्यांच्याकडून स्त्री सुरक्षाचे वचन घेतले. मुलांनी सुद्धा आपापल्या परीने मुलींना भेटवस्तू दिल्या. तसेच येथील महिला शिक्षकांनी सुद्धा सर्व शिक्षकांना राख्या बांधून औक्षण केले. सर्व शिक्षकांनी आपल्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू म्हणून साड्या भेट दिल्या. यावेळी शाळेचे प्राचार्य शिवाजीराव भोंबे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन पालोदकर, ज्येष्ठ शिक्षक झेलवार सर, पाटील सर, गवळी सर, पायघन सर, जंगले सर, सोनवणे सर, बुलबुले सर, गोंगडे सर, डापके सर, जंजाळ सर, जाधव सर, शिक्षिका श्रीमती सूर्यवंशी राजपूत मॅडम, खुर्द मॅडम, माहूर मॅडम, खंडेलवाल मॅडम, अगलवाल मॅडम, लोखंडे, काळे, देशमुख मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी फाळके, राकडे, दिनेश दसरे, विजय पवार, शेळके भाऊ, गजानन जाधव, महेंद्र साळवे, गणेश बेल्लेकर, गुड्डूभाई, इरफानभाई, बोरसे मामा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आई वडील नसलेल्या मुला मुलींना शिक्षण, शालेय साहित्य आणि 1100 रुपयांची मदत करण्याचा जयपूर ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. जयपूर तालुका सेनगाव या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत महत्वाचे 2 ठराव मंजूर केल्याची माहिती जयपूर ग्रामपंचायतीचे सरपंच संदीपराव पाटील यांनी दिली. त्यापैकी पहिला ठराव गावातील ज्या मुला मुलींना आई वडील नाहीत अशा मुला मुलींना शाळेचे शिक्षण व शालेय साहित्य 1 ते 8 वर्गापर्यंत जयपूर ग्रामपंचायत मार्फत पुरवले जाईल. दुसरा ठराव ज्या मुलींचा जन्म गरीब कुटुंबात झालेला आहे अशा मुलींना जयपूर ग्रामपंचायतीमार्फत 1100 रुपयांची मदत जयपूर ग्रामपंचायतीमार्फत केली जाईल, असे 2 ठराव जयपूर ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आले. या दोन्ही ठरावांमुळे गरीब व पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशा मुलांचे शिक्षण खंडित होणार नाही. ग्रामपंचायत जयपूर ग्रामस्थांकडून या दोन्ही ठरावाचे स्वागत करण्यात आले.
2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाचा समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू. ओवाळणीत वृक्ष देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्रशाला व संत गाडगेबाबा आश्रम शाळेत रक्षाबंधन हजारो वृक्षांची लागवड व वृक्ष लागवड करून ओवाळणीत विद्यार्थिनींना वृक्ष भेट देऊन अनोख्या पद्धतीने बहीण भावाच्या नात्यात प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. कुमार आदर्श जाधव यांनी आपल्या आई वडिलांना मला राखी बांधणाऱ्या माझ्या विद्यार्थी भगिनींना विविध गुणधर्म नैसर्गिक फायदे वातावरणातील सौंदर्यात भर घालणाऱ्या वृक्षांची ओवाळणीच्या स्वरूपात भेट देण्याची कल्पना मांडली व त्याची वृक्ष लागवड कल्पना त्याच्या परिवाराने जिल्हा परिषद प्रशाला व संत गाडगेबाबा आश्रमशाळेत वृक्षारोपण करून पूर्णत्वास नेली. त्याच्या आगळ्या वेगळ्या वृक्ष लागवड संकल्पनेबद्दल मंगरुळ व परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या वृक्षारोपण व रक्षाबंधन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सर, संत गाडगेबाबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोरे सर, मंगरुळचे प्रथम नागरिक महेश डोंगरे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, तलाठी परमेश्वर शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य आदम शाह फकीर, आप्पासाहेब जेठीतोर, गोविंद डोंगरे, पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदसाहेब शेख, श्याम पाटील, मनोज डोंगरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राऊत सर यांनी बांधले. या दोन्ही शाळेतील कार्यक्रमासाठी सुनील जाधव, सौदागर जाधव यांनी परिश्रम घेतले. भटक्या विमुक्त जाती जमातीचे कॅम्प वाशी तहसील मध्ये भरविण्यात आले होते. भटक्या विमुक्त जाती जमातीचा विशेष कॅम्प वाशी तहसील येथे आयोजित केला होता. या मेळाव्याला तालुक्यातून 250 ते 300 लोक सहभागी झाले होते. यामध्ये आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार यादीत नाव यावर कामकाज झाले. यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव नाईक, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी व तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, महिला, ग्रामविकासचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी, भटक्या विमुक्त जातीचे तालुका प्रतिनिधी रामभाऊ लगाडे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाशीच्या तहसीलदार मार्फत शासनास निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टी तालुका वाशीच्या वतीने तालुक्यातील महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत त्यास आळा घालावा व अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांस कठोर शिक्षा करावी, गुन्हेगारांविरुद्ध जलद कोर्टात खटला चालवून गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारचे निवेदन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांनी गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी तहसीलदार वाशी यांना दिले. वाशी तहसीलचे नायब तहसीलदार पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपले निवेदन शासनाकडे त्वरित पाठवतो असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळेस आखाडे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ही घटना माणुसकीस काळीमा फासणारी आहे. महिलांवर व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नरधपास शासनाने फाशी द्यावी म्हणजे अशा प्रकारचे कृत्य होणार नाही. घटना घडल्यानंतर 2 महिन्याच्या आत कोर्टात प्रकरण दाखल करून नरधपास शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, वाशी तालुका संघटक सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, संजय शिंदे, भाजपाचे कार्यकर्ते सुमित अहिरे, पत्रकार बळीराम जगताप, लक्ष्मण कवडे, बापू कदम, मधुकर खोसे यांच्या स्वाक्षर्या आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शेवटच्या दिवशी महापालिका तिजोरीत 5.50 कोटी मिळकत कर भरणा. मिळकत कर भरण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथील केंद्रावर मोठी गर्दी. सर्व्हर स्लो असल्याने मिळकतदार हैराण. मुदत वाढविण्याची केली मागणी. सिमेंटचा बल्कर पलटी होऊन चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना. आणि चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला लागली अचानक आग.
आगीत स्कूटी जळून खाक. रामलाल चौकानंतर नीलम नगर रोडवर घडली दुसऱ्यांदा घटना. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.